नमस्कार, जय शिवराय। मी कुमार नवनीत यशवंतराव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नवनीत यशवंतराव। श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रसंगाबद्दल। होय, आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आजच्याच दिवसाचं औचित्य म्हणजेच एकीकडे महाराष्ट्र आणि अखंड भारत हा कोजागिरीचा उत्सव साजरा करत असताना रायगडावर एका आईनं आपल्या लेकरासाठी केलेल्या पराक्रमाची कथा। किल्ले रायगडच्या वाळूसुरे खिंडीच्या पायथ्याच्या वस्तीत एक गवळीत धनगर कुटुंब राहत होत। हिरा, तिचा नवरा, सासू आणि एक तान्ह बाण, बस एवढीच कुटुंबातील माणसं। हो, आणखी 3 गाई आणि 2 बैल हेही हिराच्या कुटुंबातीलच होते। कारवीच्या वाळवलेल्या काठ्यांच्या भिंतीचे सारवलेले घर आणि घरावर रानगवताचे छप्पर घराला लागूनच गोठा होता। अंतरा अंतरावर असे 4-5 घर होती। लहानशीच वस्ती होती ती। गडाखालच्या रायगडवाडीच्या खेऱ्यातच ती वस्ती गणली जायची। त्या व वस्तीवरच्या हिरा गवळींची ही कथा इतिहासाच्या पानांना अज्ञात पण जनसामान्यांना ज्ञात असलेली। सन 1673 मधील कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आणि वेळ दिवसाच्या 4:00 होती। भोवतालच्या रानात चरावयास गेलेल्या आपल्या गाई बैलांना घेऊन हिरा घरी परतली होती। हातपाय धुवून तिने पाळण्यातील आपल्या बाळाला आपल्या पदराखाली घेतलं। तोवर तिच्या सासूने गाईंची धार काढून घरातील दोन्ही गाडगी फेसाळल्या धारोष्ण दुधानं भरली। दूध चालताना उचंबळू नये म्हणून गवताची वळी वळून दोन्ही गाडग्यांच्या मुखाशी घट्ट केले। बाळाला पाजून हिराने बाळाला सासूच्या मांडीवर दिले। कमरेला खोचलेला पदर डोईवर घेतला, त्यावर कापडी चुंबळ घेतली, गाडग्यावर गाडगी ठेवून दोन्ही गाडगी डोईवर घेतली। बाहेर उभ्या असलेल्या वस्तीवरील गवळणी त्यांच्यासोबत ती गडाच्या दिशेनं चालू लागली। वाळूसुऱ्याच्या खिंडीचा उभा चढ त्यांनी सराईतपणे पार केला। आता त्या सर्वजणी नाणे दरवाजाच्या दिशेनं उतरू लागल्या। अल्पावधीतच त्यांनी नाणे दरवाजा जवळ केला। गडावर दूध पुरविणाऱ्या गवळणी नेहमीच्या परिचित असल्याने नाणे दरवाजावरील द्वारपाळांनी त्यांना आत सोडलं। वाटेतील चढ चढून त्यांनी मदार मोर्चा चौकी डावीकडे ठेवून सातवाहनकालीन लेण्याजवळील विस्तृत पायऱ्यांचा चढ आता त्या चढत होत्या। त्या 5 जणी हिरा तरुण होती। हिराच्या लग्नाला अजून पुरते वर्षही झाले नव्हते, त्यामुळे बाकीच्या चौघींचा तीच थट्टेचा विषय होती। तीही लटकेच रागावून आपला राग व्यक्त करीत होती। हसत खिदळत त्या महाद्वाराच्या पायऱ्यांचा उभा चढ चढू लागल्या। महाद्वारात पोहोचल्या। द्वारावरील बंकींनी गडावरील दुधाचा रतीब घालणाऱ्या गवळणी जाणून त्यांना गडात प्रवेश दिला। महाद्वाराच्या आतील शिरके मोरे काळातील रायरीचा सामान्य बुरुजांचा दरवाजा त्यांनी ओलांडला आणि पालखी महालाकडे जाणारा पालखीचा मार्ग उजवीकडे राखून समोरील हुजूर बाजार अष्टप्रधान संकुल याकडे जाणारा मार्ग त्यांनी सोडला, कारण तो मार्ग थोरा मोठ्यांशिवाय जनसामान्यांना प्रतिबंधित होता हे त्यांना ठाऊक होतं। डावीकडील तटालगतच्या वाटेने त्यांनी निसणीचा मार्ग धरला। त्या मार्गाने त्यांनी अन्यास्र दारुकुंभ गृहे डावीकडे ठेवून ब्राह्मणाळी समोरील राजपथावर प्रवेश केला। आता साऱ्या जणी आपापले रतीब घालण्यासाठी पांगणार होत्या। दोघी जणी ब्राह्मणवाड्याकडे गेल्या, दोघी जणी प्रभू वसाहतीकडे वळल्या। हिरा मात्र श्री जगदीश्वर मंदिरालगत वाडा असलेल्या पावस सबनीसांकडे दूध घालण्यास गेली। तेथे दूध देऊन माघारी वळली। ब्राह्मण आळीतील उतार उतरून कुशावर्तावरून अष्टप्रधान संकुलातील अगदी शेवटी वाडा असलेल्या रावजी पंडितराव यांच्या वाड्यात दुधाचा रतीब हिराने घातला। तेथून हिरा राजप्रसादामागील चिटणीस बाळाजी आवजी यांच्या वाड्यात गेली। तिथे दूध देऊन परतत असताना तिला पावसबनीसबाईंनी धान्याचा कोंडा गाई बैलांसाठी घेऊन जाण्याविषयी गेल्या आठवड्यात सांगितल्याचे आठवले। मावळतीकडे तिने नजर टाकली।
अजून सूर्य डोंगर धारेवर टेकला नव्हता. दिवस मावळण्यास काही अवधी होता. दूध घालून संपलेले होते. आज कोंडा घेऊन जावे असे मनात ठरवून तिने गंगासागर तलावाखालून हनुमान टाक्यांचा मार्ग धरला. चढ चढून बाजारपेठेच्या शेवटी राजपथावर पाऊल ठेवले. लगभग चालत ती श्री जगदीश्वर मंदिराजवळ पाऊन सबनीसांच्या घराजवळ पोहोचली. घर बंद होते. बाई श्री जगदीश्वर मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. इतक्या दूरवर आलोच आहोत तर थोडे थांबावे, बाई येतीलच या आशेने हिरा त्यांच्या ओसरीवर बसली. अविरत दगदगीने थोडी श्रांत झाली होती, म्हणूनच तिने विश्रांती घेतली. विसावल्यावर तिच्या नजरेसमोरून तिच्या सुखी संसाराची स्वप्न मालिका सरखू लागली. वेळ जात होता. अखेर पाव सबनीस बाई आल्या. त्यांनी कोंड्याची टोपली तिला दिली. त्या टोपलीत दुधाची रिकामी गाडगी नीट ठेवून व ती कोंड्याची टोपली डोईवरील चुंबळीवर घेऊन ती आता निघणार तोच तिच्या लक्षात आले. दिवस मावळ तिच्या डोंगर धारेवर टेकला. एका अनामिक धास्तीने ती चालू लागली. राजपथावर जल्दीने पावले टाकीत आता तिने डावीकडची ब्राह्मणआळी आणि उजवीकडील ची प्रभुआळी मागे टाकली आणि राजपथ संपला. हिरा तोफा बंदुकांच्या दारू साठ्याच्या कोठारांकडील उतरणीस लागली. तिने दूरवर मावळतीवर नजर टाकली. सूर्य डोंगराआड गेला होता. तीन सांजा झाल्या होत्या. म्हणजे पूर्व उत्तर दक्षिण दिशेला संधिप्रकाश नव्हता, फक्त पश्चिमेला संधिप्रकाश राहिला होता. निसणीच्या वाटेवर नेहमीच एकमेकींची वाट बघत बसणाऱ्या मैत्रिणी त्या जागी तिला दिसल्या नाहीत. तिच्या काळजात धस्त झालं. ती आता घाबरली, कावरी बावरी झाली. आता ती डोईवरची टोपली आणि गाडगी सांभाळीत निसरणी उतरत होती. आणि इतक्या धूम धडाका झाला. असा गडावरील सूर्यास्ताच्या तोफेचा बाराचा आवाज काळ नदीच्या खोऱ्यांत दुमदुमला. गडावरील सूर्यास्ताच्या तोफेच्या बाराबरोबर किल्ले रायगडच्या महादरवाजाचा विक्राळ महादरवाजा कर कर करत बंद झाला. वाड्याच्या एखाद्या तुळईसारखा त्याचा तो प्रचंड अडसर 10 द्वारबंकींनी दरवाजाआड बुरुजाच्या खुरणात ढकलला. आता देव दानव मानव सुद्धा गडात प्रवेश करू शकणार नव्हते. इतकेच काय तर साक्षात पंचमहाभूतेही गडात ये जा करू शकणार नव्हती. किल्ले रायगडचा तो महादरवाजा सूर्योदयासच उघडणार होता. प्रातकाळी सूर्योदयाच्या तोफेच्या बाराबरोबर दरवाजा उघडणार होता. रायगडाधिपती शिवरायांच्या अनुशासनाचा तसा नियम होता. अर्ध्या घटकाभरात घामाघूम झालेली हिरा धापाटाकीत महाद्वारापाशी पोहोचली. तेव्हा तीन सांज झाली होती. त्या रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला होता. हिरा द्वारावरील बंकींना हात जोडून पदर पसरून दरवाजा उघडण्याविषयी, निदान दिंडी दरवाजा उघडून दरवाजा बाहेर जाऊ देण्याविषयी विनवू लागली. त्यांनी तिला समजावून सांगितले. शासनाच्या नियमानुसार एकदा सूर्यास्तानंतर बंद झालेला गडाचा दरवाजा आता सूर्योदयाच्या तोफेच्या बाराबरोबर उघडेल. मध्यंतरी कळी काळाचीही दरवाजा उघडण्याची हिंमत होणार नाही. महाराजांच्या अनुशासनाच्या नियमांचे पालन आम्ही एकनिष्ठ पायी करत आहोत. बंकींनी नम्रपणे द्वार उघडण्यासंबंधी हिराला नकार दिला. हिराचा धीर सुटला. तिच्या तान्ह्या बाळाला पदराखाली घेण्याची वेळ येत चालली होती. तिच्या कानान तिच्या बाळाने भुकेसाठी फोडलेला डाहो घुमू लागला होता. ती रडू लागली, विनवणी करू लागली. गडावर रोज दुधाचा रतीब घालणारी गडाखालच्या राहाळातील गवळण म्हणून बंकी हिराला ओळखत होते. बंकींना तिची दया आली. बंकींनी गडातील उजवीकडील दौलत बंकी सदरेवर बसलेल्या दौलत बंकी समोर तिला उभी केली. आत्मकर्तव्यात कठोर असलेल्या अनुशासनाच्या त्या एकनिष्ठ पायिकाने हिराला द्वार उघडून देण्यासंबंधी नम्रपणे नकार देऊन गडावरील प्रभू आळीत अगर ब्राह्मण आळीतील कोणाच्या तरी घरी आजची रात्र काढण्याचा सल्ला दिला.
आपल्या मनाशी एकनिश्चय करून हिरा गवळण माघारी गडावर परतली. आता ती बेभान झाली होती. वर येऊन बाळाजी चेटाणवीस यांच्या वाड्याकडे ती चालू लागली. पश्चिमेस हळूहळू काळोख वाढत होता. पूर्वेकडून उगवलेल्या पूर्ण चंद्राचे चांदणे गडाच्या पूर्व भागातच पसरले होते. पश्चिमेकडील बाळाजी आवजी यांच्या वाड्याचा आसमंत काहीसा सखलता असल्यामुळे काहीसा काळोखातच होता. नित्य नेहमीची पायाखालची वाट असल्यामुळे हिरा झपाझप गडाचे चढ उतार पार करीत बाळाजींच्या वाड्यामागे पोहोचली. रडवेल्या आवाजात तिने बाळाजीच्या धर्मपत्नीस राजसबाईस उर्फ बायाजी बाईस हाका मारल्या. घरातील एका कुणबिनीने तिच्या हका ऐकून मागील दार उघडले आणि तिला ओळखून सांगितले की घरात कोणीच नाहीत. सारी मंडळी श्री जगदीश्वर मंदिरात कीर्तनासाठी गेली आहे. राजसबाईंकडून बाळाजींस व बाळाजींकडून महाराजांस गळ घालून दरवाजा उघडावयास सांगून घरी जाण्याचा तिने मनी केलेला निश्चय आता ढासळला. तिच्या ताण्या बाळाचा तिच्या कानाशी होत असलेला आकांत तिला सहन होईना. बाळाच्या आठवणीने ती अस्वस्थ झाली. बेभान अवस्थेत तिने एक आत्मघातकी धाडसी निर्णय घेतला. सारासार विचारांचा तिच्या मनावरील ताबा सुटला. विमनस्क स्थितीत तिला आपल्या जीवाची पर्वा वाटेनाशी झाली. तिच्या मनचक्षून पुढे तिच्या तांदुल्या बाळाची आकांत करणारी प्रतिमा तिला अस्वस्थ करू लागली. मातृ वात्सल्याची परिसीमा तिने गाठण्याचे ठरवले. माथ्यावरील कोंड्याची टोपली व तिच्यातील दुधाची रिक्त गाडगी बाळाजींच्या कुणबिणीस सांगून हिराने वाड्याच्या पडवीत एक कोपऱ्यात ठेवली आणि माघारी वळली. कुणबिणीस वाटले की तिला बहिर दिशेस जाणे आहे, म्हणून कुणबिणीने मागील दार ओढून घेतले. हिरा अंधारातच बाळाजींच्या महालामागील मावळतीची बखळ उतरण उतरली. तिने बाळाजींच्या घरामागील गोमुख असलेला बंधारा तलाव उजवीकडे राखला आणि किल्ले रायगडच्या पश्चिमेकडील सोंडेचा तो घसरणीचा उतार ती कशीबशी उतरली आणि त्या गडाबाहेर डोकावणाऱ्या कड्याच्या पोटाखालील एका डाव्या हातीचे लवण घेऊन कड्याच्या पोटात उभी राहिली.